सर, जुन्नर तालुक्यामध्ये विजेची समस्या गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी खूप आहेत. आपण वस्तुस्थिती आहे, खरं तर ज्यावेळेला मी 2014 आमदार झालो त्या कार्यक्रमामध्ये एक बैठक मंत्रालय कक्षेमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये पालकमंत्री गिरीश बापट साहेब, वित्तमंत्री आणि ज्यांच्याकडे वन विभाग आहे ते आता ते सुधीरजी मुनगंटीवार साहेब, त्याचप्रमाणे पालकमंत्री गिरीश बापट साहेब आणि आम्ही अशी सगळी एक चांगली बैठक त्यावेळेला झाली. कलेक्टर होते त्या मीटिंगला, फॉरेस्टचे अधिकारी त्यावेळेला होते आणि सर्व यंत्रणेमध्ये एक निश्चित गोष्ट झाली की राज्याचं वेळापत्रक हा भाग वेगळा, लाईटीचा शेड्यूलचा, परंतु जुन्नर तालुक्याचा हा भाग वेगळा. कारण जुन्नर तालुक्यामध्ये केवळ बिबट्या 350 ते 400 प्रमाणामध्ये बिबटे आज शेतामध्ये वावरतात आणि ते वेळोवेळी लोक ते बिबट्या पाहतात. त्यामुळे ह्या बिबट्याच्या माध्यमातून वेळोवेळी हल्ले झालेत आणि सर्वात जास्त केसेस मृत्युमुखी ह्या असलेल्या जुन्नरच्या शिवभूमीमध्ये वारंवार पाहायला मिळाले. शासनाची मृत्यूनंतर 8 लाखाची मदत मिळते ही गोष्ट खरी जरी असली, माझा साधा प्रश्न असा आहे, 8 लाख रुपये देऊन गेलेला माणूस परत देऊ शकत नाही. आणि म्हणून माझा MSME असेल आणि ऊर्जामंत्री असेल त्यांना एक साधा प्रश्न होता की साहेब, मी तुम्हाला 16 लाख रुपये देतो, तुमचा एखादा अधिकारी गेला तर चालेल का? 16 लाख रुपये आम्ही त्यांच्या कुटुंबाला देतो. त्यापेक्षा ही रिस्क घेण्यापेक्षा जुन्नरचं वेळापत्रक स्पेशल केस म्हणून तुम्ही वेगळं करा. 2014 त्या पद्धतीची लाईट त्यांनी आपल्याला दिली, पण ह्या वर्षी नेमकी मी अधिवेशनाला गेल्यानंतर इथलं वेळापत्रक चेंज झालं आणि सकाळची 3 पेजची लाईट ही रात्रीची 3 पेज झाली. रात्रीचा वेळेला हा शेतकरी जीव मुठीमध्ये घेऊन एवढ्या मोठ्या कडाक्याच्या थंडीमध्ये त्या ठिकाणी आपला शेतमाल वाचवण्यासाठी भरण्या करायला जातो. त्या ठिकाणी त्या पाण्याची त्या ठिकाणी भरणी करत असताना 2 गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. एक म्हणजे सर्पाची भीती, एक तर विषारी सर्प आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे आणि जर सर्पातून तो वाचला तर बिबट्याची भीती, आणि असं दुहेरी संकट असताना बिलकुलसुद्धा या तालुक्याचा लोकप्रती म्हणून मी शेतकऱ्यांच्या जीवितवाशी सरकारला खेळून देणार नाही किंवा असलेल्या खात्याला त्याची नोंद करायला लावलेले आहे. मी कलेक्टरला मागच्याच आठवड्यामध्ये जाऊन पत्र दिलेलं आहे आणि ह्या आठवड्यामध्ये ते निश्चितपणे मला त्यांनी शब्द दिलेला आहे की पूर्वीसारखा विचार करून स्पेशल केस म्हणून जुन्नरला या वेळापत्रकामधून बाजूला करून सकाळची 3 पेज आणि सायंकाळची 1 पेज अशा पद्धतीचा निर्णय ह्या आठवड्यामध्ये करण्यामध्ये माझा पुढाकार राहील. शेतकऱ्यांनी निश्चित राहावं आणि मी निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं आयोजन लाईटीचंही करणार आहे आणि पिंपळगाव जोगा असेल, एडगाव असेल, मारेटो असेल, वडज असेल, चिलेवाडी असेल, या पाण्याचंसुद्धा अतिशय नियोजन, प्रथम पाणी जुन्नरला आणि नंतर पाणी महाराष्ट्राला, एवढंच मला आपल्या माध्यमातून